मागच्या काही दिवसात जेव्हा कोलकातातून अनिल बाबूंना मतदारसंघामध्ये जाण्याची परवानगी मिळाली अशी बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हापासूनच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण झालं. जे अनिल बाबू ज्या चुकीच्या आरोपामध्ये मध्यंतरी एक 14 महिने चुकीच्या आरोपात पोलिसांनी अटक केली होती त्या अटकेमध्ये 14 महिने ते तिथे त्या पोलीस कोठडीमध्ये त्या कोठडीमध्ये राहिले आणि आता 21 महिन्यानंतर साधारणतः जवळपास 21 महिन्यानंतर ते आपल्या मतदारसंघात येत आहे. आमच्यासोबतही सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत उद्याला आमची भेट होणार आहे. अतिशय उत्साहामध्ये आमचा आहे की आमचे नेते जे मध्यंतरीच्या काळामध्ये सोबत नव्हते ते आता उद्या आम्हाला भेटणार आहे. त्यानिमित्तानं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एक चांगला शक्ती सगळ्याच पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संचारेल अशी एक आशा आहे. अगदी बरोबर होईल. अनिल बाबू मागच्या 14 महिन्यात नव्हते त्याच्यामुळे, परंतु महाविकास आघाडीचा आता आपण बघताच आहे तो विजय झालेलाच आहे आणि त्यात सोने पे सुहागा अनिल बाबू सुद्धा आता येतील. त्याच्यामुळे अतिशय चांगलं वातावरण येणाऱ्या 2024 असेल किंवा येणाऱ्या महानगरपालिका असेल किंवा ग्रामीणच्या नगरपरिषदेचे इलेक्शन असेल त्या इलेक्शनमध्ये नक्कीच अनिल बाबू असल्याचा फायदा होईल.